नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, एमबीबीएस काउंसिलर, मेडिकल मेंटर, सुयश हॉस्पिटल माढा सोलापूर। आपल्याला आज 11 ऑक्टोबर 2023 सर्वात महत्त्वाचा दिवस, ग्रुप बी महाराष्ट्र स्टेट काउंसिलिंग प्रोसेस मधील सीईटी सेल मार्फत चालणारा ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 1 संपलेला आहे आणि रिपोर्टिंग आता जे चालू आहे ते ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 2 चं जे काही लिस्ट लागलेलं आहे त्याचं रिपोर्टिंग चालू आहे। त्याचबरोबर आज 11 आणि उद्या 12 ऑक्टोबर संध्याकाळी 11:59 आपल्याला एक नवीन चॉईस फिलिंग सुद्धा करता येणार आहे, परंतु ही चॉईस फिलिंग कोणाला करता येणार आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना जर 121 पेक्षा जास्त नवीन क्रायटेरिया आलेला आहे, या क्रायटेरियामध्ये जर तुम्हाला कर्नाटक मध्ये बीएस करायचं असेल तर 15 ते 16 लाखाच्या आसपास टोटल पॅकेज करण्याची प्रोसेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे। तुम्हाला मात्र 16 तारखेला 2 वाजेपर्यंत डिमांड ड्राफ्ट 4 लाख रुपयाचा घेऊन आपल्याला कर्नाटकच्या बँगलोरच्या प्रोसेस मध्ये ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड मध्ये जायचंय। त्या ठिकाणी अगोदर कसल्याही प्रकारचं कॉलेज लागलेलं नसलं तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि नंबर लागणार नाही अशा विद्यार्थ्यांनी संपर्क करा, आम्ही तुम्हाला गाईडलाईन्स करू। सर्व प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे, कर्नाटकच्या प्रोसेस ही ऑफलाईन पद्धतीने आपल्याला डिमांड ड्राफ्ट कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीच्या नावावरती घेऊन आपल्याला कर्नाटक मधील बँगलोर मध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन आपली सगळी प्रोसेस करायची। आपल्याला महत्वाचा टॉपिक जो आज सांगत आहे, ज्यांना कमी खूप मार्क आहेत असे संपर्क करू शकता, तुम्हाला आम्ही त्याच्याबद्दल गायडन्स करूया। सीईटी सेल मार्फत चालणारा ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड 2 चा जे रिझल्ट लागलेला आहे त्याची रिपोर्टिंगची डेट आज आणि उद्या संपत आहे आणि या रिपोर्टिंगच्या नंतर आणखी एक प्रक्रिया महत्वाची आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये एक 2 गोष्टी आलेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये एकूण 8 नवीन कॉलेजेस आहेत, त्यामध्ये 100 सीटचे 2 कॉलेजेस आणि 60 सीटचे 6 कॉलेजेस असे एकूण 560 सीट महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत। याच्यासाठी चॉईस फिलिंग करण्याची प्रक्रिया आज 11 ऑक्टोबर 2023 पासून उद्या संध्याकाळी 11:59 आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना चॉईस फिलिंग करायची आहे। या चॉईस फिलिंग मध्ये कोण कोण इलिजिबल आहे आणि कोण इलिजिबल नाही ते आपण आज पाहूया। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड 1 आणि 2 त्याचबरोबर राऊंड 1, 2, 3 या 5 राऊंड मध्ये कोणतंही सीट लागलेलं नाही तेच विद्यार्थी फक्त या राऊंड साठी इलिजिबल आहेत। ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, 2, 3 यामध्ये आयक्यू कोट्यामधून असेल किंवा स्टेट कोट्यामधून असेल, तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि तुम्ही घेतलेलं नसेल तरी पण तुम्ही या राऊंड साठी हे चॉईस फिलिंग करण्यासाठी इलिजिबल होत नाही। त्याचबरोबर ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड 1, 2 आणि राऊंड 1, 2, 3 हे सगळ्या 5 राऊंड मध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं ऍडमिशन घेतलेलं असेल म्हणजे रिपोर्टिंग केलेलं असेल, तुम्ही बऱ्याच वेळा आम्हाला प्रश्न विचारला जातो की मी रिटेन्शन फॉर्म भरला नाही, रिटेन्शन फॉर्मचा काही संबंध नाही, रिटेन्शन फॉर्मची प्रोसेस हे 3rd राऊंडच्या एंड पर्यंत संपली, तिथून पुढे प्रत्येक राऊंड ऑटो रिटेन असतो, त्यामुळे तुम्ही कॉलेजवर जाऊन आयक्यू कोट्यामधून डीडी घेऊन तुम्ही ज्यावेळेस सीटी सेलकडे ऍडमिशन घेऊन तुम्हाला एसएमएस येतो त्यावेळेस तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं असतो, त्यामुळे तुम्हाला या इथून पुढच्या कोणत्याही राऊंड मध्ये भाग घेता येत नाही, त्यामुळे तुम्ही इलिजिबल नाही। म्हणजे इलिजिबल कोण आहे, ज्यांना आज मितीपर्यंत कोणतंही कॉलेज मिळालेलं नव्हतं आणि ऍडमिशन घेतलेलं नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, फक्त ग्रुप बी मध्ये म्हणजे बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस मधलं, ह्याच्यामधलं जर तुम्हाला पहिल्या 5 राऊंड मध्ये कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही आणि ऍडमिशन पण घेतलेलं नाही असे विद्यार्थी या 8 कॉलेजचे चॉईस फिलिंग उद्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत देता येत आहे। त्यामध्ये तुम्हाला 5,000 भरून रजिस्ट्रेशन पण करता येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आयक्यू कोट्यामधून हे सीट्स आहेत ते सुद्धा भरता येणार आहे। यामध्ये एक महत्वाचा टॉपिक असा आहे की तुम्हाला पहिले जर समजा काही विद्यार्थ्यांना बीएचएमएसचे कॉलेज टाकायचे असतील आता ह्या राऊंड मध्ये म्हणजे 12 उद्या संध्याकाळपर्यंत ह्यामध्ये तुम्हाला बीएचएमएसचे कॉलेज असतील किंवा बीएमएसचे कॉलेज आणखी वाढवायचं किंवा खालीवरती करायचं हा अधिकार नाही। याच्यामध्ये फक्त काय करता येईल की हे 8 कॉलेजेस फक्त तुम्हाला टाकता येणार आहे, त्याचा क्रम तुम्ही वरखाली करता येऊ शकतो आणि आपल्या जे पहिले जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचा बदल करता येत नाही हे लक्षात ठेवायचं। दुसरी गोष्ट, पाठीमागचे जे कॉलेज आहेत ते तुम्हाला ह्यात ऍड करता येणार नाही। ज्यांना आजपर्यंत मिळालेलं नाही असे सर्व विद्यार्थी, दरम्यान 325 पेक्षा कमी मार्क्स असणारे सर्व विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत। त्याचबरोबर आयक्यू कोट्यामधून ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाही किंवा आयक्यू कोट्यामधून सीट अलॉट होऊन ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाही
असे विद्यार्थी सुद्धा या राऊंडला इलिजिबल आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. तर हे उद्या संध्याकाळी 11:59 आहे. त्यानिमित्तानं आणखी एक महत्वाचा टॉपिक की आपल्याला दोन खुशी खबरी आलेल्या आहेत, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कॉलेजेस नवीन आलेले आहेत, त्याचबरोबर इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया जो आहे तो कमी झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ओपन आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये 150 मार्क असले पाहिजे बोर्डच्या परीक्षेला, आणि नीटच्या परीक्षेला मात्र जो 137 मार्क कमीत कमी पाहिजे होते ते मात्र आपल्याला 121 प्लस असले तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल होणार आहे. परंतु तुम्ही परवा दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर 2023 पासून पुढे रजिस्ट्रेशन तुमच्यासाठी ओपन होणार आहे. त्यावेळेस ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी सुद्धा त्यावेळेस रजिस्ट्रेशन करू शकणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, ओबीसी एसबीसी एससी एसटी NT 1 2 3 BJ आणि SBC हे सर्व जे इतर कॅटेगरी आहेत या सर्व कॅटेगरीसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज 120 एवढी असली पाहिजे, आणि नीट मध्ये 95+ 95 जास्त मार्क्स असतील तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पण ती आज नाही आहे, या चॉईस फिलिंग मध्ये फक्त आजपर्यंत एकही कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करता येणार आहे. ह्या 8 कॉलेज मध्ये आपल्याला जाता येणार आहे. ह्याच्यामध्ये एक जैन मायनॉरिटीचं पण कॉलेज आहे आणि बाकीचे सर्व कॉलेजेस आहेत. यामध्ये जैन मायनॉरिटीचं कॉलेज असल्यामुळे तुम्हाला कमी मेरिट सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा इकडे कॉलेज मिळू शकतं असाच एकंदरीत अंदाज मला वाटतोय. मेरिटच्या कट ऑफच्या संदर्भात जर आपण चर्चा करायला गेलो तर दरम्यान 300 च्या आसपास कट ऑफ राहील असं मला या राऊंड मध्ये वाटतंय. ज्यादा विद्यार्थ्यांना आजपर्यंत मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करायला हरकत नाही. ज्यांना मिळालेलं नाही आणि खूपच कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना मात्र आपण कर्नाटक मधील कोर्सेस मात्र शेवटच्या टप्प्यात येऊन ठरलेले, तुम्हाला 100% ऍडमिशन करून देण्याची प्रक्रिया आहे. ही ऑफलाईन स्वरूपामध्ये परंतु ऑनलाईनच प्रोसेस होणार. फक्त ऑफलाईन विद्यार्थी कर्नाटक मधल्या बँगलोर मध्ये जावा लागतो आणि DD घेऊन जावा लागतो, ओरिजिनल डॉक्युमेंट आणि विद्यार्थी घेऊन जावा लागतो, तुमचं 100% ऍडमिशन होईल. एवढंच या निमित्ताने सांगण्यासाठी आलो होतो. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपला हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला हरकत नाही. एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र.